आय एस एल एम प्रतिमानामधील एलएम वक्र म्हणजे काय आणि एल एम वक्र कसा काढायचा त्याचं डेरिवेशन आपण थोडक्यात समजावून घेऊया ओके एम okay. वक्र हा अर्थव्यवस्थेमधल्या वित्तीय बाजाराचं फिनान्शियल मार्केटचं प्रतिनिधित्व करतो ओके अर्थव्यवस्थेमधला फिनान्शियल मार्केट किंवा वित्तीय बाजार म्हणजे काय तर अर्थव्यवस्थेमधला जो नाणे बाजार आहे ओके okay. uh, अर्थव्यवस्थेमधला जो नाणे बाजार आहे हा नाणे बाजार म्हणजे पैशाची देवाणघेवाण करणारा बाजार त्यानंतर पैसा सदृश साधनं जी आहेत उदाहरणार्थ सेविंग डिपॉझिट्स ओके किंवा इव्हन बॉन्ड्स ओके सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स ओके किंवा इवन अगदी uh, रोखे म्हणजे शेअर्स ओके okay. किंवा सरकारचे कर्ज रोखे ही जी ही जी सगळी साधनं आहेत या साधनांना ही सगळी वित्तीय साधने त्या सगळ्यांना वित्तीय साधने म्हणतात आणि पैसा काही प्रमाणात पैसा सदृश्य काम करतात किंवा पैशाची पैशाची ज्या प्रकारची कामं त्या प्रकारची कामं ही साधनं करत असतात ओके okay. म्हणजे पैशाच्या अंगी असणारी रोखता पूर्णपणे या साधनांच्या अंगी असते असं नाही पण परंतु असं असलं तरी सुद्धा ही साधनं पैशासारखी कामं काही अंशी करतात ओके त्यामुळे या साधनांना फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट असं म्हणतात या सगळ्या पैसा प्रत्यक्ष पैसा आणि सगळी फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट किंवा वित्तीय साधनं यांच्या देवाणघेवाणीचा जो बाजार आहे त्या बाजाराला फिनान्शियल मार्केट वित्तीय बाजार असं म्हणतात ओके हा वित्तीय बाजाराचं प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करतो ओके आता ह्या एलेम्रा मधला जो एल आहे तो एल काय दर्शवतो तर हा एल लिक्विडिटी डिमांड फॉर मनी दर्शवतो म्हणजे केन्सनं सांगितलेली जी पैशाच्या रोखतेची मागणी आहे ही मागणी हा एल दर्शवतो ओके केन्सने यापूर्वी आपण बघितलंय की केन्सनं पैशाच्या लोक स्वरूपात पैशाला मागणी स्वरूपात स्वतःजवळ पैसा बाळगण्यासाठी पैशाला मागणी नोंदवतात असं केन्स म्हणतो ओके आणि त्यासाठी लोक पैशाला मागणी करतात रोगस्वरूपात स्वतःजवळ बाळगायचा असतो म्हणून आणि मग तीन प्रकारचे हेतू आहेत असं केन्सनं म्हटलंय ओके सट्ट्याचा हेतू तरतुदीचा हेतू आणि व्यवहाराचा हेतू अशा प्रकारे तीन प्रकारचे हेतू आहेत असं त्यांनी म्हटलंय या या तीन हेतूने येणारी जी मागणी आहे त्या मागणीला लिक्विडिटी डिमांड फॉर मनी पैशाच्या रोखतेची मागणी असं म्हणतात हा एल ही पैशाच्या रोखतेची मागणी दर्शवतो ओके okay, लिक्विडिटी डिमांड दर्शवतो आणि एम काय दर्शवतो हा एम मनी सप्लाय दर्शवतो ओके हा जो एम आहे हा मनी सप्लाय म्हणजेच पैशाचा पुरवठा दर्शवतो ओके ओके हा म, एम हा मनी सप्लाय दर्शवतो आता हा जो एल एम वक्र असतो या प्रतिमानामधला हा जो एल एम वक्र आहे हा एल एम वक्र एल इक्वल टू एम ही इक्वॅलिटी दर्शवत असतो नेहमी अर्थव्यवस्थेमध्ये लिक्विडिटी डिमांड फॉर मनी पैशाच्या रोखतेची येणारी मागणी आणि पैशाचा पुरवठा यांचं संतुलन दर्शवत असतो ओके आणि या संतुलनापाशी अर्थव्यवस्थेमधलं फिनान्शियल मार्केट संतुलित असतं ओके एल इक्वल टी एम असतं म्हणजेच अर्थव्यवस्थेमधलं वित्तीय क्षेत्र जे आहे की वित्तीय बाजार जो आहे तो संतुलित असतो ओके आणि या संतुलनापाशी अर्थव्यवस्थेमधल्या व्याजदर आणि उत्पन्नाच्या वेगळ्या संतुलित उत्पन्नाच्या वेगळ्या जोड्या हो okay, हा वक्र दर्शवतो ओके वक्र हा अर्थव्यवस्थेमधल्या वित्तीय बाजाराचं संतुलन दर्शवत असल्यामुळे आणि या संतुलनापाशी आर आणि वायच्या संतुलित जोड्या दर्शवत असल्यामुळे एल एम वकरा अर्थव्यवस्थेमधल्या वि चलनविषयक धोरणाचा ओके मनी मध्यवर्ती बँकेचं चलनविषयक धोरण जे असतं पैशाच्या पुरवठ्याचं जे धोरण असतं ओके पैशाच्या मनी सप्लायचं जे धोरण असतं त्या पैशाच्या पुरवठ्याच्या धोरणाचा प्रभाव या एल एम वकरावर पडत असतो ओके अर्थव्यवस्थेमधलं मध्यवर्ती बँकेचं पैशाच्या पुरवठ्याचं धोरण हे प्रामुख्याने एल एम वकराला प्रभावित करत असतं ओके okay, आपण आता हा एलेम अक्र प्रत्यक्षात कसा काढायचा हे थोडक्यात समजावून घेऊया okay, ओके यासाठी आपण केन्सनं जो यापूर्वी आपण पाहिलेला सिद्धांत आहे केन्सचा पैशाच्या रोखत्या पसंतीचा सिद्धांत ओके okay, त्याचा आधार घेणार आहोत आणि त्या आधारे आपण अर्थव्यवस्थेमधला एलेम वक्र काढणार आहोत ओके आपण बघितलं होतं की अर्थव्यवस्थे म्हणजे रोखतेची जी पैशाची मागणी असते ओके या मागणीचा वक्र नेहमी डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा असतो ओके okay, हे आपण यापूर्वी समजावून घेतलंय ओके इथं आपण आता उभ्या अक्षवर व्याजदर विचारात घेऊया आणि आडव्या अक्षावर आपण इथं आता पैशाची मागणी विचारात घेऊया आणि डिमांड अँड सप्लाय दोन्ही विचारात घेऊया पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा विचारात घेऊया ओके आता आपण हा लिक्विडिटी डिमांड काढलाय डिमांड वक्र काढलाय ओके समजा okay त्याला आपण वन म्हणतो ओके हा वक्र कसं काढायचा हे आपण यापूर्वी बघितलंय ओके okay, पैशाच्या रोखतेच्या मागणीचा वक्र आपण कसा काढतो हे आपण यापूर्वी समजावून घेतलंय ओके हा okay, डावीकडून उजव्या उजवीकडे जा, उतरत जाणारा वक्र असतो प्रामुख्याने अर्थव्यवस्थेमध्ये तरतुदीचा हेतू व्यवहाराचा हेतू आणि सट्टेबाजीचा हेतू या तीन हेतूने जी रोखतेची मागणी येते त्या रोखतेच्या मागणीचा हा वक्र आहे ओके okay, उच्च व्याजदरापाशी ही मागणी कमी असते आणि क कमी व्याजदरापाशी ही मागणी जास्त असते ओके त्यामुळे हा वक्र डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा असतो ओके आता इथे आपण बघितलंय की केन्स अल्पकालीन अर्थशास्त्राचा विचार करतो ओके केन्स दीर्घकाळाचा विचार करत नाही आणि अल्पकाळामध्ये पैशाचा पुरवठा जो आहे सप्लाय जो आहे तो स्थिर असतो ओके आणि त्यामुळे हा वक्र जो आहे सप्लायचा वक्र जो आहे तो व्याजदर कितीही असो पैशाचा पुरवठा स्थिर असतो कारण अल्पकाळाचा अर्थशास्त्र आहे केन्सने सांगितलं आणि त्यामुळे हा हा जो वक्र आहे हा वक्र उभ्या अक्षाला ना समांतर येतो ओके आणि हा वक्र हा पुरवठा वक्र पैशाचा पुरवठा वक्र जो आहे तो उभ्याक्षाला किंवा अक्षाला किंवा आर दर्शवल्याक्षाला समांतर येतो हा वक्र हा पैशाचा मागणी वक्र म्हणजे एल वन आणि पुरवठा वक्र एस हे दोन्ही ज्या बिंदूमध्ये एकमेकाला छेदतात समजा हा बिंदू ए आहे ई आहे ती बिंदू ती तो बिंदू तो संतुलनाचा बिंदू अर्थव्यवस्थेमधली संतुलित व्याजदराची पातळी निर्धारित करीत असतो ओके okay, संतुलित व्याजदराची पातळी निर्धारित करत असतो ओके okay. आता आपण यापूर्वी बघितलं हा जो एलवन आहे ओके okay, हा एलवन हा प्रामुख्याने तीन प्रकारच्या रोखतेच्या मागणीचा मिळून बनलेला आहे ओके okay. व्यवहाराच्या हेतून येणारी मागणी तरतुदीच्या हेतून येणारी मागणी आणि तिसरी सट्टपच्या हेतून येणारी मागणी त्यापैकी पहिल्या दोन हेतून येणारी मागणी जी आहे म्हणजे व्यवहाराच्या हेतून येणारी पैशाची मागणी रोखतेची मागणी ओके पैसा बाळगण्याची इच्छा okay. व्यवहाराच्या हेतून येणारी मागणी आणि तरतुदीच्या हेतून येणारी मागणी ही दोन्ही वायवर अवलंबून असतात ओके okay. आणि तिसऱ्या हेतून येणारी मागणी जे सट्टेबेच्या हेतून येणारी मागणी ही आर वर अवलंबून असते त्यामुळे प्रामुख्याने हा जो एल आहे हा एल हा प्रामुख्याने काय होतं हा एल हा जर तिघांची एकत्रित रोखतेची मागणी आपण जर विचारात घेतली तर एल वन एल, एल वन इज एल इज अ फंक्शन ऑफ वाय अँड आर हा एल हा नेहमी अर्थव्यवस्थेमधली उत्पन्न पातळी आणि व्याजदराची पातळी यांचा फलित असतो ओके यांच्या किंवा यांच्यावर अवलंबून असतो आणि पैशाच्या रोखतेची मागणी ही अर्थव्यवस्थेमधली उत्पन्न पातळी आणि व्याजदराची पातळी याच्यावर अवलंबून असतो ओके यापैकी व्याजदराची पातळी जर आपण स्थिर आहे असं गृहित धरलं अर्थव्यवस्थेमधले व्याजदर स्थिर आहे असं आपण जर गृहित धरलं तत्पुरते तर याचा अर्थ असा होतो की एल्वन अ फंक्शन ऑफ वाय तर मग अशा वेळेला अर्थव्यवस्थेमधली जी रोखतेची मागणी आहे पैशाच्या रोखतेची मागणी आहे ती अर्थव्यवस्थेमधल्या उत्पन्न पातळीचं पातळीवर अवलंबून असते किंवा पातळीवर अवलंबून राहते हे आपल्याला लक्षात येतं ओके त्यामुळे मग आपोआपच एल्वन अ फंक्शन ऑफ वाय याचा अर्थ प्रत्येक वेळेला एलवन एक विशिष्ट उत्पन्नाची पातळी दर्शवत असते अर्थव्यवस्थेमधली जी व्याजदर हा जो आपण वक्र काढला हा एका विशिष्ट उत्पन्न पातळीवर आधारित आहे असं म्हणता येतं समजा ती उत्पन्नाची पातळी okay, पात। वायवन आहे ओके okay. अर्थव्यवस्थेमधल्या उत्पन्नाची पातळी समजा वायवण आहे ओके आता उत्पन्नाची पातळी जर वायवण okay. असेल ओके आणि व्याजदर स्थिर असताना अर्थव्यवस्थेमधली वायवणची पातळी उत्पन्नाची पातळी बदलली आता ही जी उत्पन्नाची पातळी आहे मी ती दुसरं एक पॅनल घेतो इथे ओके याच्या समोरच ओके दुसरं पॅनल घेतो आणि ही वायवन उत्पन्नाची पातळी ती मी इथे ओढून घेतो ही वायवन उत्पन्नाची पातळी आहे ओके आणि हे व्याजदराच्या पातळी इथे ओढून घेतलेल्या आहेत उभ्या व्याजदरच घेतला त्यामुळे ही व्याजदराची पातळी इथे ओढून घेतली आर वन इकडची पातळी इकडे ओढून घेतली फक्त उभ्या याच्यावर आपण आर घेतो आणि इथे आता वाय घेतो ओके या इथे आपण पैशाची पैशाचा पुरवठा घेतला होता परंतु या नवीन पॅनलमध्ये एकाच अकोती दुसरं पॅनल आहे या पॅनलमध्ये आपण आडव्या अक्षर वाय घेतलाय उत्पन्न पातळी घेतली ओके okay. आता इथे ही, ही जी आर्वन ही जी वाय पैशाच्या रोखतेची मागणी आहे ती अर्थव्यवस्थेमध्ये वायवण उत्पन्न पातळी ज्या वेळेला होती त्यावेळेची ही रोखतेची मागणी आहे आणि त्यावेळेचा हा वक्र आहे okay. ओके त्यामुळे ही आर्वन उत्पन्नाची पातळी जी आहे सॉरी आर्वन वाजळाची पातळी जी आहे ती या वन उत्पन्न पातळीशी निर्धारित आहे ओके okay. आता समजा काही कारणामुळे अर्थव्यवस्थेमधलं उत्पन्न पातळी वाढली अर्थव्यवस्थेमधले लोकांचं उत्पन्न वाढलं ओके आणि व्याजदराची पातळी मात्र स्थिर आहे व्याजदराची पातळी स्थिर असताना उत्पन्न जर वाढलं तर ॲटोमॅटिकली हा जो वक्र आहे हा वक्र उजवीकडे शिफ्ट होईल उत्पन्न वाढलं तर समजा उत्पन्न वायवन वरून टू झालं ओके अर्थव्यवस्थेमधलं उत्पन्न वायवन वरून समजा टू झालं ठीक आहे वायवन वरून टू झालं म्हणजे उत्पन्न वाढलं आता हे उत्पन्न वाढलेलं असताना उत्पन्न वाढल्यामुळे व्याजदराची पातळी स्थिर असताना उत्पन्न वाढल्यामुळे हा जो वक्र आहे एल वन तो एल टू असा उजवीकडे शिफ्ट होईल ओके पैशाचे पैशाचा पुरवठा स्थिरच आहे ओके पैशाचा पुरवठा स्थिर आहे तो काय बदलायची आपल्याला गरज नाहीये ओके मात्र okay, हा मागणी वक्र मात्र बदलेल कारण व्याजदर स्थिर हा पुढचा बिंदू <usallu> इकडे येणार बरोबर हा व्याजदर असा इकडे येणार बाहेर येणार आणि त्यामुळे आपोआपच हा वक्र उजवीकडे शिफ्ट होईल ओके त्यामुळे हा उजवीकडे शिफ्ट होत असल्यामुळे हा हा वक्र उजवीकडे शिफ्ट होत असल्यामुळे हा जो नवीन वक्र आहे टू हा या पुरवठा वक्राला ई टू या नवीन बिंदू मध्ये छेदतोय इ टू या नवीन बिंदू मध्ये छेदतोय ओके आता टू या नवीन बिंदूमध्ये छेदल्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये संतुलनाची संतुलित उत्पन्नाची पातळी जी आहे ती आता बदलते सॉरी संतुलित व्याजदराची पातळी जी आहे ओके अर्थव्यवस्थेमधली संतुलित व्याजदराची पातळी जी आहे ती व्याजदराची पातळी बदलते कारण या संतुलनापाशी उपलब्ध असणारी व्याजदराची पातळी जी आहे ती आता आर टू आहे ओके व्याजदर वाढला ओके कारण पैशाच्या रोखतेची मागणी वाढली पैशाच्या रोखतेची मागणी वाढली कारण वायवण वाढला ओके सॉरी उत्पन्न पातळी वाढली आता हा जो नवीन वक्र आहे तो वायटू उत्पन्न पातळीशी संबंधित आहे ओके अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न पातळी वाढली उत्पन्न पातळी वाढल्यामुळे वाय टू झाली उत्पन्न उत्पन पातळी वाढल्यामुळे रोखतेची मागणी वाढली आणि रोखतेची मागणी वाढल्यामुळे हा जो वक्र आहे एल okay. वन तो शिफ्ट होऊन एल टू असा झाला ओके हा वक्र उजुकले शिफ्ट झाल्यामुळे व्याजदर वाढले ते आर वन वरून आर टू असे झाले आता ही व्याजदराची पातळी जी आर टू व्याजदराची पातळी जी आहे ती टू या उत्पन्न पातळीशी संबंधित आहे बरोबर ना वायटू या उत्पन्न पातळीशी संबंधित आहे ही व्याजदराची पातळी मी इकडे नवीन मध्ये ओढून घेतली आता आर टू आहे आपलं okay. ठाऊक आहे okay, आर टू उत्पन्न पातळी जी आहे ती वायटू या उत्पन्न सॉरी आर टू ही व्याजदाराची पातळी जी आहे ती वायटू या उत्पन्न पातळीशी संबंधित आहे त्यामुळे या दोघांचा जो संबंध आहे तो एका बिंदून आपल्याला दाखवावा लागेल ओके इथे आता वन ही व्याजदाराची पातळी वन या उत्पन्न पातळी संबंधित आहे त्यांच्या संबंधांचा बिंदू आपण ए दर्शवला आणि आरटीई व्याजदराची पातळी जी आहे ती वायटी वा उत्पन्न पातळी संबंधित आहे त्यांच्या संबंधाचा बिंदू आपण बी दर्शवला समजा आणि हे बिंदू जर जोडले एका वक्रानं तर आपल्याला एक डावीकडून दुसरीकडे वर जाणारा वक्र उपलब्ध होतो हा वक्र म्हणजेच एल एम वक्र ओके हा वक्र म्हणजेच एल एम वक्र ठीक आहे आता हा वक्र काय काय दर्शवतो बघा हा वक्र एकतर वित्तीय बाजाराचं संतुलन दर्शवतोय कारण इथे पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा संतुलित आहे या वक्राच्या प्रत्येक बिंदूपाशी हे विशिष्ट पैशाची मागणी पैशाच्या रोखतेची मागणी ओके आणि वास्तव व्याजदर ओके कि अर्थव्यवस्थेमधला व्याजदर ओके या हे दोन्ही सॉरी पैशाची रोखतेची मागणी आणि पैशाचा पुरवठा ओके हे दोन्ही स्थिर आहेत ओके पहिली गोष्ट त्यामुळे दुसरी गोष्ट इथे आता वित्तीय बाजार जो आहे तो संतुलित आहे ओके आणि तिसरी गोष्ट म्हणजे आ, या प्रत्येक संतुलनापाशी व्याजदर आणि उत्पन्नाच्या संतुलित व्याजदर आणि संतुलित उत्पन्नाच्या विशिष्ट जोड्या उपलब्ध होत आहेत ओके okay. मात्र हा वक्र आयएस वक्रापेक्षा वेगळा आहे आयएस वक्र डावीकडून उतरत जाणार मिळाला होता आपल्याला निगेटिव्ह उताराचा मिळाला होता परंतु एल वक्र पॉझिटिव्ह उताराचा आहे ओके एल वक्राचा हा okay. पॉझिटिव्ह उतार काय दर्शवतो हो तर एल वक्राचा पॉझिटिव्ह उतार असं दर्शवतो हो की वित्तीय बाजाराच्या माध्यमातून संतुलित व्याजदर आणि संतुलित उत्पन्न हे एकमेकाला पॉझिटिव्हली कोरिलेटेड असतात आयएस वक्रामध्ये आपल्याला काय दिसलं होतं आयसवक्रामध्ये आपण बघितलं होतं की वित्तीय बाजारामध्ये वित्तीय बाजारामध्ये काय बघितलं होतं आपण आर वन आणि सॉरी आर आणि वाय जे आहेत हे एकमेकाला निगेटिव्हली कोरिलेटेड आहेत नकारात्मक दृष्ट्या एकमेकांशी संबंधित आहेत म्हणजे उच्च व्याजदरापाशी कमी उत्पन्न आणि कमी व्याजदरापासून जास्त उत्पन्न आय एस वक्राच्या माध्यमातून म्हणजेच वित्तीय बा वस्तू बाजाराच्या माध्यमातून आपण हा व्याजदर आणि उत्पन्न पातळी यांच्यामधला संबंध पाहिला होता बरोबर आहे परंतु एले uh, मक्र काय दर्शवतो एले मक्रा एल बरोबर उलटा संबंध दर्शवतो वित्तीय बाजारामध्ये संतुलित व्याजदर आणि संतुलित उत्पन्न हे एकमेकांशी पॉझिटिव्हली कोरिलेटेड असतं एकमेकांशी सकारात्मक दृष्ट्या एकमेकांशी संबंधित असतं त्यामुळे व्याजदर वाढला की उत्पन्न वाढतं व्याजदर कमी झाला की उत्पन्न कमी होतं कुठे वित्तीय बाजाराच्या थ्रू वित्तीय बाजाराच्या माध्यमातून ओके आता आपण हा आयस वक्र जो आहे सॉरी हा एलेमकर आहे एलेमक्र जो आहे तो डावीकडून दुसरीकडे वर जाणार म्हणजे पॉझिटिव्ह उताराचा आपण बघितलं ओके okay. आता हा पॉझिटिव्ह जो उताराचा आहे म्हणजेच याचा उतार, उतार पॉझिटिव्ह जरी म्हटलं तर तो कसाही असू शकतो तो असा थोडासा फ्लॅटर असू शकतो थोडासा आणखीन स्टिपर असू शकतो ओके नक्की आहे सो एलेचा उतार कसा राहील हे आपण थोडक्यात समजावून घेऊया म्हणजे थोडक्यात एलेमक्राचा स्लोप एलेमकराचा उतार कोणकोणत्या घटकांवर अवलंबून असतो हे आपण समजावून घेऊया आणि एलेमक्राचं शिफ्टिंग कसं होतं हे आपण थोडक्यात समजावून घेऊया ओके एलेमकराचा उतार समजून घेता घेत असताना दोन गोष्टींचा विचार करायला पाहिजे उतार अगोदर आपण स्लोप बघूया ओके एलेमक्राचा स्लोप ओके एलेमकराचा जो स्लोप आहे की एले मक्राचा जो उतार आहे हा उतार प्रामुख्याने दोन गोष्टींवर अवलंबून असतो एलेमकर किती तीव्रतेच्या उताराचा असावा हे दोन गोष्टींवर अवलंबून असतं एक म्हणजे इन्कम इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड फॉर मनी पैशाच्या मागणीची उत्पन्न लवचिकता ओके इनकम इलॅस्टिसिटी ओके इन्कम इलॅस्टिसिटी आणि दुसरा घटक म्हणजे पैशाच्या मागणीची व्याजदरा प्रश्न व्यापारा असणारी लवचिकता इंटरेस्ट ओके okay. या दोन प्रकारच्या इलॅस्ट्रिसिटीवर लवचिकतेवर व्याजदराचा सॉरी उतार अवलंबून असतो ओके इलॅस्ट्रिसिटी अर्थव्यवस्थेमध्ये पैशाच्या मागणीची उत्पन्नाच्या प्रति लवचिकता किती आहे उत्पन्नाच्या प्रति लवचिकता म्हणजे काय तर उत्पन्नामधल्या बदलांचा पैशाच्या रोखाच्या मागणीवर किती प्रभाव पडतोय म्हणजे उत्पन्नामध्ये थोडेसे जरी बदल झाले तरी जर अर्थव्यवस्थेमधल्या रोखतेच्या मागणीवर खूप मोठा चारे चारे तरी 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 उत्पन, बदल होत असेल तर याचा अर्थ ती पैशाच्या रोखतेची मागणी इन्कम इलॅस्टिक आहे किंवा जास्त त्याची लवचिकता उत्पन्न लवचिकता जास्त आहे ओके यावर व्याजदरामध्ये होणारे बदल शे किंवा फार मोठ्या प्रमाणात जर पैशाच्या रोखतेच्या मागण्यांना प्रभावित करत नसतील तर त्याचा अर्थ सॉरी उत्पन्नामध्ये होणारे बदल उत्पन्नामध्ये होणारे बदल जर अर्थव्यवस्थेमधल्या पैशाच्या रोखतेच्या मागणीला फारसे प्रभावित करत नसतील तर त्याचा अर्थ ते पैशाच्या रोखतेची मागणी उत्पन्नाच्या प्रती कमी लवचिक आहे ओके अशा प्रकारे इन्कम इलॅस्टिसिटी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्याजदर इलॅस्टिसिटी किंवा उत्पन्न सॉरी व्याजदर लवचिकता पैशाच्या मागणीची पैशाच्या रोखतेच्या मागणीची उत्पन्नाच्या प्रति असणारी लवचिकता आणि व्याजदराच्या प्रती असणारी लवचिकता काय आहे यावरून एलएम वक्राचा अकराचा उतार अवलंबून राहतो ओके इथे आता आपण बघितलं की पैशाच्या रोखाची एकूण मागणी आहे ती कशा प्रकारे येते एक तर ती एक, एक पहिल्या दोन हेतून येणारी मागणी जी आहे ती उत्पन्नावर अवलंबून आहे आणि दुसऱ्या दोन तिसऱ्या हेतून येणारी मागणी जी आहे ती व्याजदरावर अवलंबून आहे बरं ना व्यवहाराच्या हेतून आणि तरतुदीच्या हेतून येणारी मागणी जी आहे ती अर्थव्यवस्थेमध्ये पातळीवर अवलंबून आहे आणि जी सट्ट्याच्या हेतून येणारी मागणी जी आहे ती व्याजदाराप्रती अवलंबून आहे ओके या दोन्ही या दोन घटकांची एकत्रित बेरीज म्हणजे तिन्ही हेतून येणारी एकत्रित मागणी म्हणजेच पैशाच्या रोखतेची मागणी लिक्विडिटी डिमांड फॉर मनी ओके अर्थव्यवस्थेमध्ये पैशाच्या रोखतेची मागणी आता दोन पैकी ज्याचं प्रमाण जास्त असेल समजा उत्पन्नावर अवलंबून असणारी मागणी जास्त असेल या okay. तर याचा अर्थ असा होतो की पैशाची एकूण मागणी उत्पन्नाच्या प्रति जास्त लवचिक आहे या उलट जर येणारी प्रमाण एकूण मागणीमध्ये जास्त असेल सट्टून येणार तर याचा अर्थ पैशाची एकूण मागणी व्याजदरा जास्त लवचिक आहे ओके तर इथे आपण हा एरेमोक्र आहे आपला ओके आता इथे आपण लवचिकता थोडक्यात बघा उत्पन्नाचा भाग बघूया अर्थव्यवस्थेमधली पैशाच्या रोखतेची मागणी जर उत्पन्नाच्या प्रती जास्त लवचिक असेल तर एलेकर जास्त फ्लॅटर असेल कारण उत्पन्नामधल्या बदलांचा अर्थव्यवस्थेमधल्या एकंदरीत पैशाच्या मागणीवर होणारा परिणाम जास्त असेल ओके आणि त्याचा परिणाम अंतिमता त्याचा व्याजदर होणारा परिणाम सुद्धा जास्त असेल त्यामुळे अर्थव्यवस्थेमधल्या पैशाची एकूण रोखतेची मागणी जी आहे ती उत्पन्नाच्या प्रती जास्त लवचिक असेल तर तो फ्लॅटर असेल ओके okay, आणि जर ही रोखतेची मागणी जर उत्पन्नाच्या प्रती कमी लवचिक असेल तर तो, तो स्टीपर असेल ओके okay, स्टीपर म्हणजे जास्त तीव्रतेच्या उताराचा, ओके okay, ह्या एल वन सारखा आणि फ्लॅटर म्हणजे कमी तीव्रतेच्या उताराचा ह्या एल एम टू सारखा ओके okay. <coughs> त्यामुळे उत्पन्नाच्या पैशाच्या रोखतेची एकूण मागणी उत्पन्न जर जास्त लवचिक असेल तर एल एम होईल किंवा व्याजदाराच्या लवचिकतेचा विचार केला तर एकूण पैशाच्या एकूण मागणी जी आहे रोखतेची मागणी जी आहे ती व्याजदाराप्रती जर जास्त लवचिक असेल ओके व्याजदाराप्रती जर जास्त लवचिक असेल तर हा वक्र फ्लॅटर येईल ओके व्याजदराप्रती जर जास्त लवचिक असेल तर एल एम हा कमी तीव्रतेच्या उताराचा येईल ओके आणि जर ती सॉरी व्याजदाराप्रती जर कमी लवचिक असेल तर तो, तो जास्त तीव्रतेच्या उताराचा येईल स्टीपर येईल ओके okay. कारण व्याजदरामधले थोडेसे बदल ओके okay. जर आ, कमी लवचिक असतील तर बदल फारसा परिणाम घडून आणणार नाहीत ओके okay. पण जर जास्त लवचिक व्याजदरा पण अस व्याजदराची मागणी जास्त लवचिक असेल त्यावेळेला हे बदल जास्त परिणाम घडून आणतील येतं लक्षात त्यामुळे इथे उत्पन्नावर जास्त उत्पन्नाला जास्त प्रभावित करते इथे उत्पन्नाला कमी प्रभावित करतात कारण या वक्रावरून ते काही बदल घेतलेले आहेत आणि हे बदल या वक्रावरून आहेत तिसऱ्या वक्रावरून त्यामुळे हे जास्त प्रभावित उत्पन्नाला करतायत कारण एकूण मागणी जी आहे ती व्याजदाराप्रती जास्त संवेदनशील आहे ओके okay. त्यामुळे पैशाच्या रोखतेची मागणी व्याजदाराप्रती जास्त संवेदनशील असेल तर वक्र हे कमी तीव्रतेच्या उताराचे म्हणजे फ्लॅटर असतील फ्लॅट ओके आणि जर पैशाच्या रोखतेची मागणी व्याजदाराप्रती कमी संवेदनशील असतील तर ते स्टीपर असतील म्हणजे स्टीप असतील जास्त तीव्रतेच्या उताराचे असतील okay. ओके यामध्ये आपण एल एम वक्र कसा काढायचा समजावून घेतलं यापूर्वी आपण आय एस वक्र कसा काढायचा घेतलं आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपण आय एस आणि एल एम हे दोन्ही वक्र एकत्र एक काढून अर्थव्यवस्था कशी संतुलित होते आपण समजावून घेणार आहोत आणि मग अर्थव्यवस्थेमधली राजकोषीय धोरण आणि चरुनिषद धोरण अर्थव्यवस्थेला कशा प्रकारे प्रभावित करतात या दोन वक्रांच्या माध्यमातून आपण समजावून घेणार आहोत